या स्पर्धेत अंतिम सामन्यात पहिली चढाई सचिन राणे मॅन फ्रॉम बांझाय शेखर तटकरेचा दमदार प्रयत्न आपण पाहिला पहिल्या साशिकला पहिला गुण अर्थात मिळाला तो तसपटीसाठी सामन्यात दर्जेदार होणार यात काही शंका नाही दर्दी खेळणार रसिकांच्या साक्षीनं उसळून वाहणारा उत्साह या स्पर्धेच्या निमित्तानं अभिषेक भोसले चढाईसाठी येतो त्यांचा प्रयत्न आहे डुबकी मारण्याचा प्रयत्न मात्र शुभम आहे ओंकार आहे आणि त्याला समर्थाची साथ आमच्या वैभवची आणि त्याचबरोबर नितीन कुंभारची आणि त्यामुळे ट्रॅक मध्ये सापडला तो अभिषेक भोसले गुड मिळतोय तो अर्थात वागसाई साठी चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे अजिंक्य पवार या ठिकाणी विस्फोटक असा खेळ ज्या खेळानं महाराष्ट्राच्या नजरा ज्याच्या सर्वांग सुंदर खेळाकडे आहेत क्रीडारसिकांच्या माहितीसाठी सिलेक्शन ट्रायलसाठी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा ज्याला संधी मिळाली तो अजिंक्य पवार स्वप्नील शिंदे यामुळं कारण जयपूर पिंक पॅन्थर्सनं एक खूप मोठा खेळाडू बोलवायचा होता आणि त्या उद्देशानं स्वप्नील शिंदेच्या विनंतीला मान देऊन त्यावेळेला त्याला संधी दिली होती तोचा इथं मात्र दमदार प्रयत्न सुरेख प्रयत्न आहे पोताव दिलं जात आहे एक योग्य स्वरूपाचा असणारा निर्णय पंचांचा प्रशांत सकपाळ आणि सूरज ही पंचांची महत्वाची जोडी ओंकार कुंभार संधी असेल चढाईसाठी संघामध्ये पदार्पण केलेला कुंभार खेळू अर्थात ओंकार कुंभार विस्फोटकाचा खेळ किशोर आणि कुंभार गटात आपण त्याच्या माध्यमातून पाहिला प्रयत्न दमदार कोबरा क्षकाच्या दिशेला चाणाक्षाची नजर आहे या ठिकाणी आपण पाहतोय अभिषेक भोसले चढाईसाठी सहाच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन असताना चढाईसाठी अभिषेकची त्यांनी क्रीडारसिकांचा ओसंडून वाहणार उत्साह सुरू आहे या कळमुंडीच्या ऐतिहासिक नगरीत काळभैरव शिक्षण संस्थेच्या या प्रांगणात अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांसाठी अर्थात एका बाजूला तसपटी तर दुसऱ्या बाजूला भाग जाईल पाहतोय की तसपटी कडून क्या बात आहे आपण पाहिली या ठिकाणी आपण पाहिलं दमदार असं प्रदर्शन जरूर पाहिलं या ठिकाणी होत आहे सायरन जाधवच्या माध्यमातून एक दर्जेदार असं उपराक्षक म्हणून इथं दसपटीची मदार आहे त्याच्यावरती प्रितेश पालकर संधी आहे प्रितेश पालकरला तो अजिंक्य पवार इथं चित्रमध्ये दोन अजिंक्य आहेत आपण पाहिले दोन अजिंक्य पवार आणि दोघांनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी भरभरून दिलं त्यातला एक हा वागसाईचा अजिंक्य आणि दुसरा निंद विजयचा अजिंक्य असे दोन अजिंक्य आहेत एक युनियन बँकेकडनं खेळतो तर याला महिंद्रा अँड महिंद्राला संधी दिली व्यावसायिक गटात महत्वाचा बोनस गुण सर्व मिळतोय अभिषेक भोसले वैभव गुराळूचे प्रयत्न करता जात आहे तो राज्याची स्पर्धांचा अनुभव त्याच्या गाठीशी आणि त्याला चकवलं जात आहे अभिषेकच्या माध्यमातून सध्या असेल पुन्हा एकदा ओंकार कुंभारला सातच्या डिफेन्स मध्ये संधीचं सोनं करतोय का ते पाहूया एक थोडी सोड अशी ही स्पर्धा दोन्ही संघात इतके चाणाक्षी चांगली गिरकी घेण्याचा प्रयत्न दमदार होतोय ओंकार कुंभारच्या माध्यमातून व्यासपीठाच्या समोर उभे असणारे सगळे क्रीडारसिक जरा विनंती आहे की व्यासपीठावरून मान्यवर सगळे अतिथीगण ही स्पर्धा पाहतात प्लीज आपण कोऑपरेट करूया व्यासपीठाच्या समोर उभे असणारे सर्व क्रीडारसिक आपण खुर्चीमध्ये असणं होऊया प्लीज कोऑपरेट आपण करूया
प्रितेश पालकरची चढाई या ठिकाणी आपण पाहतोय चार चार डिफेंस मध्ये किमाय करायची आहे या प्रितेश पालकरला अस्तित्वाची लढाई आहे जरूर या ठिकाणी आपण होताना आज कळमुंडीच्या या ऐतिहासिक मैदानात या कबड्डीशी निगडीत असणारा प्रत्येक मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि करत असताना धरती क्रीडा रसिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह देखील आपण या स्पर्धेत पाहिलेला आहे खऱ्या अर्थाने भगव वादळ आणण्यात या कळमुंडीच्या असणारा शिवसेनेची असणारी मोठी भूमिका अनेक वर्षांची असणारी तपश्चर्या त्यांची फळास येताना दमदार प्रयत्न आहे काय घडतंय काय बिघडतंय अभिषेक बोलने चढ़ाई सचिन राणे आणि शुभम शशिकांत शिंदे बाहेरचा रस्ता भेटतो पंचांगामध्ये अंतिम असणार आहे प्लीज आपण कॉपरेट करा एक नेता दीपक स्वरूपाची स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करताना या स्पर्धेच्या निमित्तानं दर्जेदारशी पारितोषिका प्रथम क्रमांकासाठी 15,515 द्वितीय क्रमांकासाठी 11,100 तृतीय क्रमांकासाठी 7,777 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 3,333 अशी पारितोषिका एका चढाईत दोन गुण घेतल्यात चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू होताना वाटसाईच्या माध्यमातून नशिबाचा कौल जरूर आहे सामन्यात असणारा बदल सचित्र अनुभवावं लागेल या स्पर्धेत जर राहायचं असेल एक संभाव्य विजेते म्हणून आपण दोन्ही संघाकडे पाहतो कृपया मोबाईलचे फ्लॅश लाईट ऑफ करा या बाजूला प्लीज कॉपरेट करूया अभिषेक भोजनी चढाईसाठी दोन एक दोन दोन असा चमू आहे अजिंक्य पवारला चाणाक्ष नजर स्पेशालिटी आहे अगदी सहजगत्या आपण झेपावत जो गुण हेरतो हेच अजिंक्यच्या खेळाचं वैशिष्ट्य अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलं मग व्यावसायिकच्या असणाऱ्या अनेक स्पर्धा असू द्यात क्लबच्या असणाऱ्या स्पर्धा असू द्यात किंवा प्रोच्या असणाऱ्या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी आपण त्याचा असणारा खेळ या माध्यमातून पाहिलाय अजिंक्य पवार संधी आहे ती चढाईसाठी आजची रात्र कुणाच्या नावावर येणारा काय ठरवणार रात्रीचे तब्बल 11:12:30 होत आहे एक मित्र दीपक स्वरूपाची असणारी स्पर्धा दीपक स्वरूपाची असणारी स्पर्धा या ठिकाणी पालन फिरणार लढत आणि सर्वात सुंदर अशा पकडी आपण कसपटीकडून जरूर पाहिल्या निश्चित स्वरूपात आपला असणारा कॉन्फिडन्स जरूर उंचावला जातोय दसपटीच्या माध्यमातून एक मोठा संघ आहे दोन्ही आपण पाहतो एका बाजूला दसपटी दुसऱ्या बाजूला पाच जाईल आज जिल्ह्यात दोन्ही दादा संघ म्हणून या संघाकडे आपण पाहतो जिल्ह्यात कुठेही मोठी स्पर्धा असली तर चिपळूणच्या स्तरे पाच संघ तर मोठ्या ताकदीने असतातच आमचा कुंदन आपल्याला निश्चित स्वरूपात आपले आभार मानतोय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ग्रामस्थांना आपण संधी दिली त्याबद्दल साईराज कुंभार खेळण्यासाठी सज्ज असताना आपण पाहतोय दोन 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 असा चमू आहे अप्रतिम प्रयत्न आहे साईराजचा फर्स्ट एड बॉक्स त्यांनी दिलाय ग्रुप आपल्याला कॉपरेट करायचा आहे
फर्स्ट एड बॉल सीधा है कर दिया ये व्यक्ति काडू क्या काडू जर इंजर्ड लागला तर तो माहिती तर होता यांनी त्याने पण पाहतो कूल माइंड आपण स्पर्धा ही जरूर आपण घेतोय यात काही शंका नाही नेत्र दीपक स्वरूपाची स्पर्धा विद्युत प्रकाश झोतांनी कळमुंडीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरे नोंद व्हावी अशा प्रकारच्या कालभैरवाच्या आशीर्वादाने कालभैरव पॅनलच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीवरती इतिहास घडवला भगवं वादळ आणलं आणि शिवसेनेचा असणारा सरपंच मोठ्या टवलाने या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या माध्यमातून आहे त्या कळमुंडी शिवसेनेच्या वतीनं असणारी सरपंच चषक 2021 अंतिम सामना वाघसाई आणि दसपटेल अभिषेक भोजने सगळ्यांसाठी सज्ज असेल दोन असा चमू या ठिकाणी आपण अनुभवताना अच्छी रात्र कुणाच्या नाव्या येणारा काय ठरवणार काय घडणार काय बिघडणार आणि त्याच्यातनं या सरपंच चषकाच्या अजिंक्य पदावरती कोण नाव कोरणार येणारा काय ठरवणार उपविजेतेपद कुणाला मिळणार मात्र दोन्ही संघ चिपळूणचे आहेत आपण पाहतोय या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्तानं बोनस ऑन आहे प्रयत्न काय होतोय ते पाहायचं आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं अभिषेक भोजने चढाईसाठी जाताना निश्चित स्वरूपात संधी आहे दोन्ही संघांसाठी समान संधी म्हटलं तर वावग ठरणार नाही या स्पर्धेच्या निमित्तानं कारण दोन्ही संघ फुल फॉर्म मध्ये खेळतात सर्वांग सुंदर अशा पकडी लक्ष वेधी अशा चढाया आणि याच्यात खऱ्या अर्थानं एक कबड्डीचा असणारा महत्व या ठिकाणी रंगलं जात आहे दोन्ही संघ जिल्ह्यातले पारंपरिक प्रतिस्पर्धी वाघसाई आणि दसपटेल साई राखेचे चढाईसाठी अपेक्षा भरपूर होत्या निश्चित स्वरूपात मात्र अत्यंत चाणाक्ष दोन्ही पंच जिल्ह्यातली असणारे पंचांची महत्वाची जोडी आहे सुरेश पवार प्रशांत सकपाळ या चालू सामन्यामध्ये जर 5 पॉइंट जर मिळाला क्या बात है तुम आरिंग जी का बोलते रे अतिशय दमदार असा प्रयत्न जरूर आपण पाहिला अरे मारिन बोलतो तू दसपटीसाठी ओंकार कुंभार शुभम चांगली थोडक्यात रेड मध्ये मिळालेले पॉइंट म्हणता येईल ती दसपटीच्या दृष्टीनं आता ओंकार वरती मोठी ओंकार कुंभार चमत्कार करावा लागेल या ठिकाणी ओंकारला नितीन कुंभार मैदानात नाही नेहमी या संघासाठी महत्वाची भूमिका बजावतो नितीन कुंभार थोडासा इंजोड आपण पाहतो लष्करीचा गुणवान काढून अमोलजी आपण हे स्पर्धा बघत असताना निश्चितच प्रेक्षकांचे मात्र आवर्जून आभार मानायला हवे कारण सुरुवातीपासून तर आता अंतिम टप्प्यापर्यंत मला वाटतं प्रेक्षक हळूहळू वाढतच गेले कुठेही कमी झालेले नाही आहेत जे गॅलरीमध्ये बसलेले प्रेक्षक जिथे आहेत तिथेच आहेत त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो कळमुंडीच्या क्रीडारसिकांचे आभार मानावे तितके थोडे आहेत खेळताना पाहिले तो प्रितेश मालकर मॅन फ्रॉम दसपटी बाबांची आठवण या माध्यमातून आपण पाहतोय जर्सी परिधान केलेली स्वर्गीय दिलीपराव शिंदे यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न
तस्मट क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वप्नील शिंदर एक चांगला चकू बांधला. अजिंक्य पपा एक विस्फोटक असा खेळ जरूर करावा लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं. आतापर्यंत वैभव गुरव असेल गुल माइंडने खेळणारा खेळाडू. प्रयत्न दमदार आहे, मध्यरक्षकाच्या दिशेने चाणाक्ष नजर आहे आणि एक चांगला स्पोर्ट्समन स्पिरिट शेखर तटकरेचा निमित्त असतो आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आता मात्र शुभम इन असणारा नजर आपण पाहूया काय घडतंय. उकाशी तर दसपाटी क्रीडा मंडळ चिपळूण या संघाच्या माध्यमातून दमदार प्रयत्न आहे ट्रॅप करण्याचा प्रयत्न. शुभमच्या माध्यमातून पॅटने पपडी असू दे काय ना मारणार या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई पोलीसचे आदरणीय प्रीतेजी शिंदे त्याचबरोबर किरण शिंदे आपलं मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा कळमुंडीच्या शिवसेनेच्या वतीनं. अजिंक्य पवार चढाईसाठी जाताना विस्फोटक स्वरूपाचा खेळ करण्याचा प्रयत्न दमदार. खेळाची चपळाई आपण पाहिली, फ्लेक्सिबिलिटी पाहिली, व्हेरिएशन पाहिलं आणि प्रत्येक प्लेसला आपला असणारा क्षेत्रव्य हलवण्याची असणारी किंवा या खेळाडूंमध्ये आहे. अभिषेक पोचून अस्तित्व पणाला लावून सर्वस्व पणा लावून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतो. कोण हरतय कोण जिंकतय यापेक्षा कबड्डीचाच विजय होतो हे आपल्याला या ठिकाणी अनुभवावं लागणार या स्पर्धेच्या निमित्तानं. ओंकार कुंभा इतिहास घडवू शकतो अशी एक चांगली असणारी गुणवत्ता ठासून भरलेली आहे खेळाडूमध्ये. गतवर्षीच्या मुंबईच्या गोल्डन चेनचा मानकरी मॅन ऑफ द सिरीजचा ज्यानं किताब पटकावला होता तोचा ओंकार कुंभार चढाईसाठी या ठिकाणी येतोय. तीन स्पर्धांमध्ये सलग दैदीप्यमानाचं प्रदर्शन मुंबई. चिजपोकळी मालाड आणि दादर नंतर जामसंडे सिंधुदुर्ग. अभिषेक भोजने चढाईसाठी आपण अनुभव कर बघायचंय. संतजी पेरवलकर यांनी पाच गुणांसाठी जे एक आणि नंतर इतिहास घडवावा लागेल. अजिंक्यला स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खोलवर अशी चढाई करावी जरूर लागेल जी अस्तित्वाची असतात लढाई आहे त्याच्यासाठी. आमचे सर्व कळमुंडीचे पर्दी क्रीडार असेल खऱ्या अर्थानं कबड्डीचा आनंद घेत आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ जरूर पाहता येतोय. उदाहरण थंडी वाजते खरं दोन्ही संघांचा असणार आपण कॉन्फिडन्स वाढवताना टाळ्या होत जाऊया. खरं कळमुंडी असेल तर म्हणतात टाळ्यांच्या माध्यमातून आपण चेअर अप करूया दोन्ही गॅलरीमधून. एक चांगला खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फायनल आहे खऱ्या अर्थानं आपण जगलो जरूर करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. दोन्ही जिल्ह्यातले असणारे दादा संघ एकमेकांसमोर भिडताना आपण पाहतोय. ओंकारजी चव्हाण आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचंय. ओंकार चव्हाण या ठिकाणी निश्चितच अंतिम लढत आहे. अटीतटीची लढत काटीची टक्कर अशी या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही तुल्यबळ संघ आहे या ठिकाणी वाघसे कोळकेवाडी आणि दसपटी दोन्ही संघामध्ये नामांकित अशी खेळाडू आहे. येताना विस्फोटक असा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून अभिषेकच्या माध्यमातून आपण पाहिलं की सुपर रेडा पडण्याची पाहिली. नितीन कुंभारच्या अनुपस्थित थोडासा अडचणी जरूर आहे मानसाईचा मात्र कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूनं सामना झुकवला जाऊ शकतो फिरवला जाऊ शकतो इतकी क्षमता या दोन्ही संघांमध्ये जरूर आहे. ओंकार कुंभार येतो आहे
आपलं सर्वस्व पणावर लागून या ठिकाणी खेळावं लागेल ओंकारला. या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर आपल्या वाटचाळीसाठी नेहमीच्या खेळाडूंचा आपण मनोधैर्य मैदानात जरूर आपण वाढवत असतो आणि ओंकारनं अभिषेक ते निश्चित स्वरूपात अवतार स्वरूपाचा आहे आणि एक महत्वाचा गुण अभिनय घेतला आपल्या संघासाठी. इतरही सगळे खेळाडू घडत असताना खऱ्या अर्थानं आपण जरूर आठवण करू की आपल्या सिंधुदुर्गचे असणारे सुपुत्र अर्थात सागरजी बांदेकर शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी जे या महिंद्रा अँड महिंद्रा या संघाचं असणारं पूर्ण व्यवस्थापन बघतात आणि त्यांच्या नेतृत्वाने आपण पाहतोय की कोकणातल्या अनेक खेळाडूंना संधी मिळते आणि ती मिळत असताना सोबतीने शिंदे याचा सर्व योगदान अत्यंत महत्वाचं आहे. एकाच संघातले तीन खेळाडू आज महिंद्रा अँड महिंद्रा आपण खेळताना पाहतोय व्यावसायिक गटामध्ये दसपटीच्या माध्यमातून. तिसऱ्या चढाईची मानवंता आहे पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आहे. या ठिकाणी रितेश पालकरची चढाई काय करतोय किनारा काय ठरवणार एका बाजूला आदित्य दुसऱ्या बाजूला साईराज अशा प्रकारचे खोपर रक्षक. आतापर्यंत आदित्य शिंदेला सूर गाऊ शकत नाहीये मात्र इथं डॅश करण्याचा प्रयत्न होतोय निश्चित स्वरूपात या ठिकाणी वैभव कुरवच्या माध्यमातून सुरेख प्रयत्न नेत्राजी फक्त प्रयत्न जरूर आहे आणि अजिंक्य पवार खेळाची स्पेशालिटी अजूनपर्यंत पाहता येत नाही अजिंक्यच्या माध्यमातून मात्र गुणवत्ता ठासून ठरले राज्याचा दादा राज्याचा कर्णधार स्वप्नील शिंदेने एकाकी किल्ला लढवला आणि मला त्या बाहेरचा रस्ता दाखवला. दोन्ही प्रो कबड्डीचे स्टार्स एकमेकांसमोर भिडले आणि यामध्ये आपण पाहिलं की डिफेन्स मध्ये सर्वात यशस्वी ठरला तो दबंग दिल्लीचा गुणवान खेळाडू पुणेरीचा गुणवान खेळाडू अर्थात स्वप्नील शिंदे. या ठिकाणी दसपटीकडून आपलं सर्वस्व पडायला लावतोय. मित्रांनो रात्रीचे 12:52 झाले आमच्या पुरुष किनार रसिकांचं काही नसतं रोज जरी स्पर्धा ठेवली तरी रोज येते मात्र आमच्या महिला किनार रसिकांत आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं आज रात्री जवळपास 1 तरी देखील उपस्थित आहेत. त्याबद्दल आमच्या सगळ्या महिला किनार रसिकांचं आमच्या कळकुंबी शिवसेनेच्या वतीनं आभार मानावे तितके थोड्या एक जबरदस्त अशी स्पर्धा डोळ्यांचं पालट फोडा गेली ती स्पर्धा आणि या स्पर्धेत या सुवर्ण क्षणांचे असणारा साक्षीदार आमच्या महिला भगिनी पुढे खेळाडू बनताना अभिषेक भोजने आज भरभरून असा आपल्या संघासाठी देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी त्याच्या चढायांच्या माध्यमातून आणि पकडीच्या माध्यमातून आणि निश्चित स्वरूपात स्पर्धेतील जी सर्वोत्तम पारितोषिक असतात निश्चित स्वरूपात आमचं पंच पॅनल निवड समितीच्या नजरा निश्चित स्वरूपात असतील. साईराज कुंभार चढाईसाठी येताना आपण पाहतोय अस्तित्व पडायला लागेल ते या साईराजला एरियाचा गुणवान खेळाडू आहे. कमबॅक होतो अजिंक्यला इन केलं जात आमच्या सर्वप्रथम दर्दी पंच या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार यंदाची देखील राज्याची किंमत स्पर्धा सिन्नर नाशिक इथे संपन्न होणार आहे. चालू सामन्याची निर्णयाची चालू सामन्याची शेवटची 5 20:16 अशा प्रकारची असणारी गोल संख्या आहे. केवळ 4 असणारा फरक आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो इतकी जबरदस्त क्षण
अजित पवार चार अतिशय सुंदर चढाई या ठिकाणी डाव्या बाजूला खोलवर केलेली चढाई आहे. अजितजी पवार या ठिकाणी काही करावं लागणार आहे. आपल्या नावावर साजेशी कामगिरी करावी आणि या ठिकाणी एकूण प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय चढाई करतोय. डाव्या बाजूला केलेली ही चढाई आहे. दोन दोन एक दोन मध्ये केलेली चढाई आहे. अंतिम क्षणात आलेला हा सामना आहे. अंतिम फेरीचा सामना आहे. गेटवर उभे असलेले प्रेक्षक पाहुण्यांना काय स्पर्धा दिसत नाही. खाली बसा प्लीज प्लीज प्लीज. फक्त तुमची पाठ दिसते. स्पर्धा अत्यंत रंगतदार आहे. शेवटचे काही निर्णायक क्षण शिल्लक. अजिंक्य पवार मॅन फ्रॉम दुसरा तो अभिषेक. या सीझन मध्ये असणारी पहिली स्पर्धा. मग या पहिल्या अजिंक्य पदावरती नाव कोण कोरतोय. अद्यापर्यंत पारड चढ आहे ते तसपटीच. मात्र वाघसाई कधी पण कमबॅक करू शकतो. चालू समजे शेवटची 3 मिनिट. चाणाक्षाशी नजर आहे. ट्रॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि वाघजाईचा बादशाह इन इतिहास घडवा दिल्यामुळे आपण पाहतो अजिंक्यला. एका बाजूला स्वप्नील दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शेखर. प्रितेश पालकर सहाईसाठी यावेळी आपण पाहतोय. दसपट क्रीडा मंडळ चिपळूण या संघाकडून सामन्यातले काही निर्णायक क्षण शिल्लक. जिल्ह्याच्या पहिल्या अजिंक्य पदावरती कोण नाव कोरतोय. क्रीडा काय ठरवणार या स्पर्धेच्या निमित्तानं. अजिंक्य पवार सभाईसाठी 3-4 डिफेन्समध्ये काहीतरी मोठा करिश्मा जरूर करावा लागणार अजिंक्यला या स्पर्धेत जर तीन व्हायचं असेल. खेळ आवडला असेल तर स्वप्नीसाठी जरा दमदार प्रयत्न आहे. या स्वप्नी शिंदेचा आपण पाहिला. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचा असणारा लाईव्ह टेलिकास्ट आपण करतोय. जवळपास ज्याप्रमाणे फायनलचा सामना व्हायला हवा त्याप्रमाणे खरं तर मी म्हणते होतोय. या गुलाबी थंडीमध्ये अतिशय जबरदस्त वातावरण मात्र तापलेलं आहे. ते कबड्डीचं या मागा कळमुंडीच्या मैदानावर निश्चितच काय सांगाल तुम्ही. कबड्डीचा असणार एक वैशिष्ट्य कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूला सामना चुकवला जातो होऊ शकतो. मला आता फक्त एवढंच म्हणायचं आहे या स्पर्धेमध्ये गोल्डन रेड